आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलजवळील अपघातातील जखमीचे निधन. 2 दिवसापूर्वी झाला होता अपघात, उपचारा दरम्यान झाले निधन. 26 जानेवारी रोजी कागलजवळील कोगनोडी टोलनाक्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेले पोलीस रावसाहेब मल्लाप्पा कन्नर रेड्डी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईमधील कामाटपून बेळगाव येथील पोलीस पथक आरोपींना घेऊन परत येत असता 26 जानेवारी रोजी कोगनोळी टोलनाक्याजवळ डिव्हायडरला धडक बसल्याने अपघात झाला होता. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला तर काही पोलीस आणि आरोपी जखमी होते. जखमींवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील जखमी पोलीस रावसाहेब कनक रेड्डी यांचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेख सह बरकतभाई पन्हाळकर.